नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवतोय लग्नांमध्ये केल्या जाणाऱ्या सारणाच्या पुऱ्या। ह्या आमच्याकडे नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यामध्ये हमखास लग्नासाठी ह्या पुऱ्या केल्या जातात। ह्या खाण्यासाठी खूप छान आहेत आणि गुळाच्या असल्यामुळे त्या पौष्टिक पण आहेत आणि अशा टम्म फुगलेल्या मी आज सारणाच्या पुऱ्या तुम्हाला करून दाखवत आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण सारणाच्या पुऱ्या बघणार आहोत। त्यासाठी मी सारण तयार करण्यासाठी इथं घेतलेले आहे एक वाटी रवा। हा साधारण पावशेरा आहे, मी हा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे। एक वाटी गूळ घेतलेला आहे, किसून घेतला आहे बारीक किसणीने। थोडीशी वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर। प्रथम आपल्याला तूप टाकून रवा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता 2 चम्मच तूप टाकणार आहे। तूप तापल्यानंतर त्यामध्ये मी हा रवा टाकणार आहे आणि मीडियम गॅसवर सोनेरी रंगावर आपल्याला छान हा भाजून घ्यायचा आहे। हा रवा आपल्याला मीडियम गॅसवरच भाजायचा आहे। छान सोनेरी रंग आलेला आहे आपल्या रव्याला। आपण आता हा एका परातीमध्ये काढून घेणार आहोत। गॅस पद्धतीमध्ये आपल्याला भाजायचा आहे। जास्त लाल पण करायचा नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही आहे। मी ते एक परत घेतलेली आहे, त्यामध्ये आता हा सर्व रवा काढून घेणार आहे। आता हे रवा गरम असतानाच आपल्याला हा किसलेला गूळ यामध्ये घालायचा आहे, कारण गरम रव्यामुळे आपल्या गुळाला थोडं पाणी सुटतं आणि यामध्ये जास्त पाणी घालण्याची गरज राहत नाही। गरम असताना थोडं ओलसलेलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। नंतर आपण थोडं थंड झाल्या हाताने मिक्स करणार आहोत। चमच्याने व्यवस्थित आपला गूळ मिक्स झालेला आहे। यामध्ये आता मी 1 चमचा वेलची पावडर, 1/2 चमचा सुंठ पावडर टाकणार आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं जायफळ, ते पण मी किसून टाकणार आहे। किसल्यामुळे खूप छान लागतं हे जायफळ यामध्ये आणि सारणाला खूप छान सुगंध पण येतो। आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। आता मी हे थोडं थंड झालं आहे, हाताला जेवढं सोसवेल त्या प्रमाणामध्ये आपण हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। असं व्यवस्थित मिक्स केल्यामुळे गुळाला थोडं पाणी सुटेल आपल्या। तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही 1 वाटी रवा आणि 1/2 वाटी गूळ पण घेऊ शकता। पण शक्यतो ह्या पुऱ्या गोडच छान लागतात। तुम्ही या ठिकाणी 1 किलोचं प्रमाण पण घेऊन करू शकता। 1 किलोला 1 किलो गूळ घालायचा किंवा पावशेर कमी घालायचा, तुमच्या आवडीनुसार। छान आहे, गूळ पूर्ण एकजीव झाला पाहिजे रवा आणि गूळ। आपला रवा आणि गूळ छान मिक्स झालेला आहे, बघा दोन्ही पण एकसारखं झालेलं आहे। रवा आपला गूळ कुठेच दिसत नाही आहे। आता तरी आपलं सारण अजून कोरडं आहे, असं केलं तर लाडू व्हायला पाहिजे पण व्यवस्थित होत नाही आहे, भरभरीत आहे। यामध्ये आपण आता थोडंसं थंड पाणी मिक्स करणार आहे। मी 1 कपामध्ये घेतलेलं आहे, बघू आपण जसं लागेल तसं थोडं थोडं टाकणार आहे यामध्ये। एकदम जास्त पाणी घालायचं नाही, सारण जर पातळ झालं तर पुऱ्या करताना ते पिठाच्या बाहेर येईल आणि आपली पुरी फुटण्याची शक्यता आहे, म्हणून जास्त पातळ करायचं नाही हे। आपलं सारण छान झालेलं आहे मिक्स, मग असं केल्यानंतर याचा लाडू झाला पाहिजे असा या प्रमाणात सारण पाहिजे। हे आपल्याला 6 ते 7 तास भिजण्यासाठी ठेवायचं आहे। मग हे जे ओलं आहे तेवढं ते रवा त्यामध्ये भिजून सारण एकदम मोकळं होतं। मी 1 कप भरून पाणी घेतलं होतं, साधारण
पोह्याचे 3 ते 4 चम्मच आपल्याला पाणी लागलेलं आहे, जास्त पाणी लागणार नाही। आता ही सारण आपण एका डब्यामध्ये भरून 6 ते 7 तास झाकून ठेवूया। मी सारण इथे एका डब्यामध्ये भरलेलं आहे, आपण आता हे 6 ते 7 तास झाकून ठेवणार आहे। तुम्हाला जसं काही पुऱ्या बनवायच्या असेल तर आदल्या दिवशी संध्याकाळी तुम्ही हे सारण करून ठेवलं तरी चालेल, ते छान भिजते। किंवा संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही सकाळीच हे सारण भिजून ठेवा आणि संध्याकाळी मग याच्या पुऱ्या कुरा खूप सुंदर होतात, कारण हा रवा भिजला जातो आणि भिजल्यामुळे त्याच्या पुऱ्या खूप छान होतात। भिजत ठेवत असताना 1/2 ते 1 तास झाल्यानंतर हे सारण थोडंसं आपल्याला चमच्याने हलवून द्यायचं आहे, कारण हा रवा भिजतो आणि थोडंसं गरम असल्यामुळं ते कडक होऊन जातं। त्यामुळे 1/2 ते 1 तासाने तुम्ही ते चमच्याने परत एकदा मोकळं करून द्या, म्हणजे मग आपलं सारण व्यवस्थित होईल। आता आपण सारण झालेलं आहे तर मी तुम्हाला पीठ म्हणून दाखवते। मी त्यासाठी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। आपलं 2 वाटी रवा होता तर त्यासाठी आपला रवा फुगतो भाजल्यानंतर, त्यामध्ये गुळ पण पडतं, मग त्यासाठी आपल्याला डबल पीठ घ्यायचं आहे। तुम्ही तर सर्व पुऱ्या जर एकदाच करणार असाल तर 4 वाटी पीठ घ्या तुम्ही, नाहीतर मग तुम्हाला हवे तसे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। आणि पीठ उरले तरी काही प्रॉब्लेम नाही, त्याच्या आपण पोळ्या बनवू शकतो। तर आता यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ। मी 1 चमचा छोटा मीठ टाकणार आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा तेल। आपण पुरणाच्या पोळीला जसे कणिक मळतो तसेच यासाठी मळायचे आहे, कारण हे आपल्याला सारण ह्या कणिकमध्ये पुरणासारखं गोळा करूनच लाटायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला ही कणिक मळायचे आहे। आता तुमचे गव्हाचं पीठ कोणतं आहे त्यावर अवलंबून आहे ते। जर तुमच्या गव्हाच्या पिठाला जास्त वाक नसेल तर त्यामध्ये तुम्ही 2-3 चमचे मैदा पण ॲड करू शकता, म्हणजे आपण जे सारण भरू ते ह्या कणिकमधून बाहेर येणार नाही। किंवा तुम्ही 1/2 मैदा आणि 1/2 गव्हाचं पीठ घेऊ शकता। व शक्यतो मी आमच्याकडे गावाला पूर्ण गव्हाच्या पिठामध्येच करता ह्या पुऱ्या, खूप छान लागतात खाण्यासाठी। मी इथे पिठाचा कडक गोळा बनवलेला आहे घट्ट। आता यावर आपण आणखी थोडंसं 1/2 चमचा तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। कमीत कमी आपल्याला हे 15 ते 20 मिनटं पीठ भिजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या छान येतील। आता आपण हे 10 ते 15 मिनटं पीठ झाकून ठेवणार आहोत। आपले 15 मिनटं झालेले आहे, कणिक छान भिजलेली आहे। तर मी हे सारण इथं रात्री बनवून ठेवलेलं होतं आज पुऱ्या करण्यासाठी, आणि जे आत्ता केलेलं सारण तुम्हाला जे दाखवलं आहे ते मी भिजण्यासाठी ठेवलेलं आहे, माझ्या मुलाला आवडतं म्हणून मी ते जास्त केलेलं आहे। तर या सारणाचे मी तुम्हाला पुऱ्या करून दाखवणार आहे। बघा किती छान एकदम मोकळं झालेलं आहे, या प्रमाणातच आपल्याला हे सारण पाहिजे आहे। तर आपण प्रथम हे थोडंसं पीठ पुन्हा थोडंसं मळून घेणार आहे। मळल्यामुळे ते एकदम चिकनं आणि छान होतं पुऱ्यासाठी। छान आपली कणिक तयार झालेली आहे। आता आपण याचा एक छोटासा गोळा तयार करणार आहे पेड्यावर। तुम्हाला ज्या साईजची पुरी बनवायची त्या साईजमध्ये तुम्ही छोटा मोठा घेऊ शकता। साधारण एवढ्या पेड एवढी ही गोळी घ्यायची आहे। आपण जसं पुरणाच्या पोळीला उंडा करतो त्याचप्रमाणे याचा असा उंडा बनवून घ्यायचा आहे। हे 3 बोटांना आपल्याला ही पारी करायची आहे गव्हाची। अशी पारी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढं पीठ घेतलं तेवढंच आपल्याला सारण घालायचं आहे। या प्रकारे करायचं आहे। आणि पुरणाचा पुरणपोळीचा जसा उंडा आपण भरतो त्याचप्रमाणे हे पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे। ज
जर वरती थोडंसं एक्स्ट्रा पेट निघालं तर हे आपल्याला काढून टाकायचं आहे. जास्त कमी पुरण भरायचं नाही आहे, कारण कमी पुरण जर भरलं तर आपली फक्त गव्हाचं पीठ जास्त लागतं, सारण कमी असल्यामुळे पुरी एवढी व्यवस्थित लागत नाही. आणि थोडंसं आपल्याला असं सर्व सारण एक व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे थोडंसं, आणि हलक्या हाताने आपल्याला ही लाटण्यांनी दोन्ही साईडनी लाटून घ्यायची आहे. अशा जर पुऱ्या केल्या तर खूप सुंदर होतील, तुम्ही नक्की ट्राय करा. ही जास्त पातळ पण करायची नाही आणि जास्त जाड पण ठेवायचे नाही आपल्याला. पुरी करताना सर्व तुमच्या ह्या गव्हाच्या पिठावरच अवलंबून आहे, तुम्ही पीठ कोणते घेतलेलं आहे, गहू कोणते आहे. जर तुमचं शक्यतो गहूचं पीठ घेताना जर तुम्ही कपड्याने चाळून जर घेतले तर ते एकदमच छान राहील. बघा आपले छान न फुटता आपली छान पुरी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता कुठंच फुटलेली नाही आपली पुरी, एकदम छान झालेली आहे. मी तुम्हाला आणखी एका प्रकारे करून दाखवत, तुम्हाला जर हातावर पारी येत असेल तर तुम्ही लाटण्याने लाटून पण करू शकता. असं पीठ घेऊन तुम्ही पोळपाटावर थोडंसं लाटून पण घेऊ शकता. सगळीकडून सारखं लाटायचं आहे आपल्याला. आपली पारी तयार झालेली आहे. जेवढं आपण पीठ घेतलं तेवढंच आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे. जर तुम्हाला असं पटपट जमत नसेल तर तुम्ही ह्या सारणाचे आधी छोटे छोटे गोळे करून पण ठेवू शकता, पिठाचे पण गोळे करून ठेवू शकता, आणि मग नंतर असं चाड तयार करून मग ह्या पद्धतीने पण पटकन चाड तयार झालं. उंडा आपला तयार आहे पुरीचा. थोडंसं कोरडं पीठ टाकून हाताला चिटकलं नाही पाहिजे, म्हणजे उंडा फुटणार नाही. व्यवस्थित तोंड मिक्स करायचं आहे, बंद करायचं आहे. थोडंसं कोरडं पीठ टाकून आधी हाताने थोडंसं थापून घ्यायचं आहे, मग कडेपर्यंत व्यवस्थित पसरतं आणि कडापर्यंत पुरी एकदम एकसारखी होते. आमच्याकडे पुरणपोळी पण याच प्रकारे करतात, तर ते या सारणाच्या जागेवर पुरण वापरतात. ही पण मी तुम्हाला एक लाटून दाखवते. तुम्ही ह्या पुऱ्या छोट्या मोठ्या तुम्हाला आवडतील तशा त्या साईजच्या करू शकता. शक्यतो ह्या साईजमध्ये असतात ह्या पुऱ्या. आमच्याकडे लग्नांमध्ये ह्या पुऱ्या खूप प्रमाणात केल्या जातात आणि ह्याच पद्धतीने करतात. बघा जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आपली पुरी. ही पण पुरी न फुटता मी केलेली आहे. मी आता ह्या सारणाच्या सर्व पुऱ्या करून घेणार आहे. मी या सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. आता आपण तेल तापायत ठेवलेलं आहे, ते तापलं आहे की नाही बघू आणि ह्या तळून घेऊ. पुऱ्या शक्यतो आधी करून ठेवायच्या आणि मगच तळायच्या, दोन्ही तळणं आणि करणं दोन्ही सोबत होत नाही, त्यामुळे आधी पुऱ्या सर्व जेवढ्या करायच्या तेवढ्या लाटून ठेवायच्या आणि मगच तळायच्या आहेत. त्याकडे तेल ठेवलेलं आहे, तेल तापलं आहे की नाही आधी आपण चेक करणार आहोत. बरं आपलं पीठ वर आलेलं आहे म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण यामध्ये एक एक पुरी टाकून तळून घेणार आहे. पुरी करताना शक्यतो अशी लाटा किती तेलामध्ये फुटली नाही पाहिजे. जर तेलामध्ये जर फुटली तर सर्व सारण तेलामध्ये जाऊन तेल खराब होतं, त्यामुळे शक्यतो पुरी फुटणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. छान थोडंसं जास्त बारीक पण नाही जास्त मोठ्या गॅसवर छान आपल्याला दोन्ही कोण सोनेरी रंगावर छान भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे आपल्याला. या कशी टम्म फुगली आपली पुरी. ह्या बाजूने थोडीशी अजून बाकी आहे, आपण आणखी थोडीशी या बाजूने पलटी करून थोडीशी तळून घेणार आहे. बघ किती छान आपली टम्म फुगलेली आहे पुरी, सारण पण बिलकुल बाहेर आलेलं नाही. या माझ्या पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या केलं तर खूप छान येणार आहे तुमच्या पुऱ्या आणि खूप सुंदर पण लागणार आहेत खाण्यासाठी.
किती छान सोनेरी रंगावर आपली पूरी झालेली आहे, याच प्रमाणात काढणार आहे कारण ती गरम आहे, त्यानंतर ते आणखी पण थोडीशी लाल होणार आहे. याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे, बघा कसं टम्म फुगलेले आहे. तुम्ही पण अशा पुऱ्या करू शकता. मी तुम्हाला एक पुरी तळून दाखवते आतमध्ये पण, यामध्ये किती छान सारण आहे बघा, किती छान आपलं सारण पण आहे यामध्ये. याच प्रकारे तुम्ही सारणाच्या पुऱ्या करू शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.